माननीय मोदीजींना टार्गेट करायचं म्हणून त्यांना टार्गेट करता येत नाही तर कोणाला करायचं, अमित शहांना करायचं आणि त्यांच्या माध्यमातून मोदीजींपर्यंत पोहोचायचं, हा जो काही एक राजकीय अजेंडा त्यावेळेच्या सोनियाजींच्या आशीर्वादाने तयार झालेल्या युपीएच्या सरकारनं तयार केला होता. आणि मग देशभरामध्ये हजार एन्काउंटर झाले, त्यापैकी केवळ 20 एन्काउंटरची त्या ठिकाणी चौकशी करायची. गुजरातमध्ये एकूण 19 एन्काउंटर झाले होते, ते 19 एन्काउंटर आणि अन्यत्र एक अशा हजारपैकी 20 एन्काउंटरची त्या ठिकाणी चौकशी करायची. आणि 5 राज्यांमध्ये वॉन्टेड असलेला आतंकवादी त्याचा एन्काउंटर हा फेक एन्काउंटर आहे असं दाखवून माननीय अमित भाईंना त्या ठिकाणी पकडण्यात आलं. तो कालखंड आणि त्यावेळेचा त्यांचा खडतर प्रवास हा अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी मांडण्यात आला. अमित भाईंना जेलमध्ये टाकल्यानंतर जेलमध्येही हा व्यक्ती शांत बसला नाही, त्याही ठिकाणी ज्ञानार्जन कसं करता येईल हा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यातनं सुटल्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या सरकारनं एक षडयंत्र करून गुजरात बाहेर त्यांना राहावं लागेल अशी व्यवस्था केली. दिल्लीमध्ये राहत असताना अमित भाईंनी त्या कालखंडाचा उपयोग करत भारत भ्रमण केलं. आणि लेखकांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की त्या दरम्यानच उत्तर प्रदेशामध्ये नंतर जी जबाबदारी आली त्या जबाबदारीचं बीजारोपण हे आपल्या गुजरात बाहेरच्या या सगळ्या तो जो काही प्रवास आहे त्या प्रवासामध्ये त्या ठिकाणचा सगळा अभ्यास त्यांनी केला, त्या भागामध्ये ते जाऊन राहिले आणि त्यातनं हे नंतरचं सगळं काम त्यांनी करून दाखवलं. आणि त्याचवेळी अमित भाई हे लढत होते आणि लढता लढता देशाच्या न्यायव्यवस्थेनं 100% त्यांना त्या ठिकाणी केवळ सुटकाच केली नाही तर त्या निर्णयामध्ये असं लिहिलं की अमित शहा यांच्यावर हे आरोप लावण्यात आले याचा एकही पुरावा नाही, केवळ राजकीय दुरावस्थेतून आणि दुर्भावनेतून हे आरोप त्यांच्यावर लावून त्यांना या ठिकाणी पकडण्यात आलं याचा सगळा आढावा अतिशय उत्तमपणे या ठिकाणी मांडला.